एम एस बी टी डिप्लोमा सिलेबस थर्ड इयर सेमिस्टर सिक्स आपण सेमिस्टर सिक्स थर्ड इयरचं एम एस बी टी डिप्लोमा सिलॅबस आपण पाहणार आहोत सिक्स सेमिस्टर आपल्याला टोटल आठ सब्जेक्ट आहेत तर आपण सुरुवातीला कोर्स टायटल अँड कोर्स ॲब्रिवेशन अँड कोर्स कोड आपण पाहणार आहोत पहिला सब्जेक्ट आहे आपला मॅनेजमेंट त्याचं कोर्स ॲब्रिवेशन एम ए एन मॅन बावीस पाचशे नऊ कोर्स कोड आहे दुसरा सब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट सी ए ए त्याचा कोर्स कोड आहे बावीस सहाशे एक तिसरा सब्जेक्ट आहे आपल्याला मेंटेनन्स अँड रिफेअर ऑफ स्ट्रक्चर त्याचा कोर्स अब्रिवेशन एम आर एस त्याचा कोर्स कोड बावीस सहाशे दोन चौथा सब्जेक्ट आहे आपल्याला एमर्जन्सी ट्रेन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचं कोर्स अब्रिवेशन ई टी सी अँड कोर्स कोड त्याचं बावीस सहाशे तीन आहे इलेक्टिव सेकंड सिलेक्ट एनी इवन इलेक्टिव्ह स इलेक्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट आपल्या चारपैकी कोणता तरी एक सब्जेक्ट निवडायचा असतं ज्याला इलेक्टिव सब्जेक्ट असे म्हणतात त्याच्यामध्ये आपल्याला बिल्डिंग सर्व्हिस बी एसई बावीस सहाशे चार सेकंड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एस डब्ल्यू एम बावीस सहाशे पाच अक्यो क्रेजिसन बिल्डिंग ई आर व्ही बावीस सहाशे सहा ॲडव्हान्स डिझाईन ऑफ स्ट्रक्चर ए डी बावीस सहाशे सात हा चारहीपैकी एक सब्जेक्ट आपल्याला इलेक्ट्रिक सब्जेक्ट म्हणून निवडायचा असतो या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याविषयी माहिती घेणार आहोत कोर्स टायटल अँड कोर्स ॲब्रिवेशन अँड कोर्स कोड कॅप्सॉन प्रोजेक्ट एक्झ्युक्युशन अँड रिपोर्ट रायटिंग कॅप्सॉन प्रोजेक्टचं एक्झ्युक्युशन अँड रिपोर्ट रायटिंग याचं कोर्स ॲब्रिवेशन सी पीई आणि याचं कोर्स कोड बावीस झिरो साठ नंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट कोर्स ॲब्रिवेशन सी एम ए त्याचा कोर्स कोड बावीस झिरो एकसष्ट लास्ट सब्जेक्ट इंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट ई डी पी बावीस झिरो बत्तीस मॅनेजमेंट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट टोटल हंड्रेड मार्क्ससाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्क्सची ऑनलाईन एक्झाम एम एम सी क्यू टाईप होते तर तीस मार्काचे ॲव्हरेज टेस्ट वन व अँड टेस्ट टू अँड मायक्रो प्रोजेक्ट मिळून तीस मार्क असतात वीस मार्के हे टेस्ट वन आणि टेस्ट टूचा ॲव्हरेज अँड टेन मार्क फॉर मायक्रो प्रोजेक्ट टोटल हंड्रेड मार्क्ससाठी मॅनेजमेंट हा सब्जेक्ट असतो मॅनेजमेंट मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये पाच युनिट आहेत त्यामध्ये पहिला इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड मॅनेजरिकल स्किल हा चॅप्टर सोळा मार्कासाठी आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन ॲट सुपरवायझरिंग लेवल हा चॅप्टर चौदा मार्कासाठी आहे डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ॲट सुपरवायझरी लेवल हा चॅप्टर चौदा मार्कसाठी आहे सेफ्टी मॅनेजमेंट हा चॅप्टर चौदा मार्कसाठी आहे लेजिस्टिलेटिव्ह ॲक्ट्स हा चा हा चॅप्टर बारा मार्कसाठी आहे सेकंड सब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंटमध्ये टोटल हा सब्जेक्ट एकशे पन्नास मार्कासाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्काची थेरी एक्झाम असते व तीस मार्क्स मार्क्ससाठी ॲव्हरेज टेस्ट वन अँड टेस्ट टू अँड मायक्रो प्रोजेक्ट तीस मार्कापैकी टेस्ट वन अँड टेस्ट टू जे मिळून ट्वेंटी मार्क राहतात अँड टेन मार्क्ससाठी मायक्रो प्रोजेक्ट असतो आणि पन्नास मार्क्ससाठी प्रॅक्टिकल असतं कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंटमध्ये आहे युनिट सहा आहेत त्यामध्ये पहिला चॅप्टर पी डब्ल्यू डी प्रोसिजर टू एक्झिक्युटेट द वर्क हा चॅप्टर आठ मार्क्ससाठी आहे दुसरा चॅप्टर कॉन्ट्रॅक्ट हा चॅप्टर बारा मार्कसाठी आहे तिसरा चॅप्टर टेंडर तिन्डर अँड टेंडर डॉक्युमेंट हा चॅप्टर सोळा मार्कसाठी आहे चौथा चॅप्टर अकाउंट इन डब्ल्यू डी हा चॅप्टर दहा मार्क्ससाठी आहे स्पेसिफिकेशन हा चॅप्टर दहा मार्क्ससाठी आहे व्हॅल्युएशन हा चॅप्टर दहा मार्क्ससाठी आहे मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट एकशे पन्नास मार्क्ससाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्क्सची थेरी एक्झाम असते तीस मार्क्स ॲव्हरेज टेस्ट वन अँड टेस्ट टू अँड मायक्रो प्रोजेक्ट म्हणून तीस मार्क असते त्यामध्ये ॲव्हरेज टेस्ट वन अँड टेस्ट टू चे वीस मार्क्स आणि मायक्रो प्रोजेक्टसाठी दहा मार्क असतात आणि पन्नास मार्कासाठी प्रॅक्टिकल आहे मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ स्ट्रक्चरमध्ये एकूण सहा युनिट आहे त्यामध्ये पहिला चॅप्टर बेसिस ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर्स आठ मार्क्ससाठी चॅप्टर आहे कॉजेस अँड डिडक्शन ऑफ डॅमेजेस हा बारा मार्क्ससाठी चॅप्टर आहे मटेरियल्स फॉर मेंटेनन्स अँड रिपेअर्स हा सोळा मार्कसाठी चॅप्टर आहे मेंटेनन्स अँड रिपेअर मेथड्स फॉर मे मेशनरी हा दहा मार्क्ससाठी चॅप्टर आहे मेंटेनन्स अँड रिपेअर मेथड फॉर आर सी सी हा दहा मार्क्ससाठी चॅप्टर आहे स्ट्रक्चर ॲडिट्यूड अँड बजेट हा चौदा मार्कासाठी चॅप्टर आहे इमर्जन्सी ट्रेन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट एकशे पन्नास मार्कासाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्काची थेरी थे एक्झाम तीस मार्कसाठी ॲवरेज टेस्ट वन अँड टेस्ट टू अँड मायक्रो प्रोजेक्ट याच्यामध्ये ॲवरेज टेस्ट वन अँड टेस्ट टूसाठी ट्वेंटी मार्क आणि मायक्रो प्रोजेक्टसाठी टेन मार्क आहेत आणि पन्नास मार्कासाठी प्रॅक्टिकल आहेत एकूण हा सब्जेक्ट एकशे पन्नास मार्कासाठी आहे इमर्जन्सी ट्रेन्स ऑफ सिव्हिल इंजिनियर यामध्ये पाच युनिट आहेत पहिला युनिट सॉफ्ट कॉम्प्युटिंग टेक्निक्स हा चॅप्टर बारा मार्कासाठी आहे रिसंट कन्स्ट्रक्शन मटेरियल हा युनिट चौदा मार्कासाठी आहे लेटेस्ट टूल अँड इक्विपमेंट हा चॅप्टर चौदा मार्कसाठी आहे सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट हा चॅप्टर बारा मार्कासाठी आहे ॲडव्हान्समेंट इन कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर अठरा मार्कसाठी आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा इलेक्टिव सब्जेक्ट आहे आपण चारपैकी कोणताही एक विषय इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट टोटल एकशे पन्नास मार्कासाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्कची थेअरी आहे तीस मार्कासाठी ॲव्हरेज टेस्ट वन आणि टेस्ट टू आणि मायक्रो प्रोजेक्ट आणि पन्नास मार्कासाठी प्रॅक्टिकल आहेत एकूण एकशे पन्नास मार्कासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सहा युनिट आहे त्यामध्ये फंडामेंटल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सहा मार्कसाठी चॅप्टर आहे सेकंड स्टोरेज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हा चौदा मार्कसाठी चॅप्टर आहे डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हा सोळा मार्क्ससाठी चॅप्टर आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हेल्थ अस्पेक्ट अँड पब्लिक इन्व्हॉल्वमेंट इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा चौदा मार्क्ससाठी चॅप्टर आहे इंडस्ट्रीकल वेस्ट मॅनेजमेंट अँड ई वेस्ट मॅनेजमेंट हा चौदा मार्क्ससाठी चॅप्टर आहे लीगल अस्पेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सहा मार्क्ससाठी चॅप्टर आहे नंतर कॅप्स्टॉन प्रोजेक्ट एक्झ्युकेशन अँड रिपोर्ट रायटिंग कॅप्स्टॉन प्रोजेक्टसाठी आपल्याला टोटल एकूण हंड्रेड मार्क आहेत त्यामध्ये क्रायटेरिया ऑफ मार्क्स फॉर प्रॅक्टिकल फॉर कॅप्स्टॉन प्रोजेक्ट एक्झुकेशन अँड रिपोर्ट रायटिंगसाठी आपल्याला पन्नास मार्क आहेत व क्रायटेरिया फॉर मार्क्स फॉर थे एंड एक्झाम्स फॉर कॅप्स्टॉन प्रोजेक्ट एक्झ्युकेशन अँड रिपोर्ट रायटिंगसाठी पन्नास मार्क आहेत एकूण हा हंड्रेड मार्काचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये क्रायटेरिया फॉ ऑफ मार्क्स फॉर पी ए फॉर कॅप्स्टॉन प्रोजेक्ट एक्झ्युकेशन अँड रिपोर्ट रायटिंगसाठी पन्नास मार्कापैकी प्रोजेक्ट प्रपोजल ऑर आयडेंटिफिकेशन आणि पंचालिटी अँड ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन आणि प्रोजेक्ट डायरी ए यासाठी टेन मार्क आहेत एक्झिक्युशन ऑफ प्लॅन ड्युरिंग सिक्स सेमिस्टर यासाठी वीस मार्क आहेत प्रोजेक्ट रिपोर्ट इन्क्लुडेड डॉक्युमेंटेशनसाठी पंधरा मार्क आहेत प्रेझेंटेशनसाठी पाच मार्क आहेत एकूण टोटल पन्नास मार्क ह्याच्यासाठी आहेत तर क्रायटेरिया ऑफ मार्क्स फॉर ई एस सी फॉर कॅप्सन प्रोजेक्ट एक्झिक्युशन अँड रिपोर्ट रायटिंग साठी टोटल पन्नास मार्क आहेत त्यासाठी प्रोजेक्ट प्रोपोजल फंचलिटी अँड ओवरऑल कॉन्ट्रीब्युशन प्रोजेक्ट डायरेक्टसाठी पाच मार्क आहेत तर एक्झ्युक्युशन ऑफ प्लॅन ड्युरिंग सिक्स सेमिस्टरसाठी दहा मार्क आहेत प्रोजेक्ट रिपोर्ट इन्क्लुडेड डॉक्युमेंटेशनसाठी दहा मार्क आहेत प्रेझेंटेशनसाठी दहा मार्क आहेत क्वेश्चन अँड आन्सरसाठी पंधरा मार्क आहेत टोटल पन्नास मार्क ह्या दोन्हीचे मिळून हा सब्जेक्ट हंड्रेड मार्क्ससाठी आहे कॅप्शनल प्रोजेक्ट एक्झ्युक्युशन अँड रिपोर्ट रायटिंग नंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा पन्नास मार्काचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये पंचवीस मार्कासाठी प्रॅक्टिकल एक्झाम आणि पंचवीस मॅ मार्कासाठी ओ प्रॅक्टिकल ओरल अशा प्रकारे टोटल पन्नास मार्काचा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आहे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट एडीपी पी डी पी हा सब्जेक्ट टोटल हंड्रेड मार्कासाठी आहे त्यामध्ये लिडरशिप स्किल्ससाठी ट्वेंटी पर्सेंट मार्क आहे टीमवर्क ट्वेंटी पर्सेंट लॅटरल अँड क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी टेन पर्सेंट ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंगसाठी टेन पर्सेंट सेल्फ लर्निंग ट्वेंटी मार्क आन्सर अँड आन्सर द सॅम्पल क्वेश्चन टेन मार्क सबमिशन ऑफ रिपोर्ट इन टाईम टेन मार्क वेटेज इन पर्सेंटेज टोटल हा इंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट टोटल हंड्रेड मार्क्ससाठी आहे त्यामध्ये इंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंटमध्ये युनिट इंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड स्कोप इंटरप्रिनिरशिप वल ऑपॉर्च्युनिटी अँड सिलेक्शन प्रोसेस थर्ड सपोर्ट सिस्टीम बिझनेस पॅन प्रजे प्रिप्रेशन अँड फाईव्ह मॅनेजिंग एंटरप्राइजेस अशा प्रकारे युनिट हे इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि थँक्यू